सोलापूर धुळे महामार्गाला 3 वर्षात ठिकठिकाणी गड्डे पडले, अनेक ठिकाणी तडे देखील गेले, मात्र IRB कंपनी मात्र टोल वसुलीत दंग आहे. दुरुस्तीकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. खड्डे पडल्यानं अपघात देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांनी याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होती आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताचे धक्कादायक प्रकार भोकरवाडी लिंभेवाडी फाटा ठाकूरवाडी फाटा चित्तेगाव आडूळ वडीगोद्री परिसरात उघडकीस येत आहेत. यात गंभीर बाब अनेक ठिकाणी महामार्गावर 10-12 फुटापर्यंत लांबलचक तडे गेले आहेत. असे असताना IRB कंपनीचे या महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष असून त्यांचा मात्र टोल वसुलीवरच भर दिसून येत आहे. अवघ्या 3 वर्षातच या महामार्गाला ठिकठिकाणी तडे जात असल्याने या रस्त्याच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असून यामुळे आता अपघाताची शक्यता वाढली आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने होत असून आतापर्यंत जवळपास 300 हून अधिक अपघात घडले आहेत. IRB कंपनीच्या आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. कंपनी केवळ टोल वसुलीकडे लक्ष देत असल्याचे निदर्शनास येते. अशा वेळी महामार्गावर पडलेल्या भेगा खड्डे तडे याकडे कोण लक्ष देणार? महामार्गावरील खड्डे तत्काळ दुरुस्ती करा, अन्यथा महामार्गावरील टोल नाका बंद पाडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते धनराज सुमारे यांनी दिला आहे. शिवाजी पाचोडे, AIN News, पैठण. AIN News, शोध सत्याचा, वेध बातमीचा.